भाजपा का घंटानाद आंदोलन, उद्धव सरकार से मांग मंदिरों को तालाबंदी से मुक्त करो। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय, वंदे सियावर रामचंद्र की जय। नवी मुंबई भाजपा द्वारा आज वाशी, ऐरोली, सानपाड़ा, बेलापुर समेत कई ठिकानों पर घंटा नाद आंदोलन किया गया। भाजपा कार्यकर्ताओं ने धार्मिक स्थलों के गेट पर खड़े होकर प्रदर्शन किया और मंदिरों को तत्काल खोलने की मांग की। बेलापुर में जहां मंडल अध्यक्ष दर्शन भारद्वाज और पूर्व नगर सेवक डॉक्टर जयाजी नाथ के नेतृत्व में आंदोलन हुआ, वहीं कोपरी गांव मंदिर में पूर्व सांसद संजीव नाइक और पूर्व विधायक संदीप नाइक ने घंटानाद आंदोलन कर मंदिरों को अनलॉक करने की मांग की। वाशी के जागृतेश्वर मंदिर में युवा नेता निशांत भगत और सुनील सुतार ने बैनर थामे आंदोलन किया। वहीं सानपाड़ा सेक्टर 7 के दत्त मंदिर परिसर में भाजपा के जिला मंत्री सतीश निकम के नेतृत्व में देव आरती के बाद घंटानाद आंदोलन किया गया। उन्होंने सवाल उठाया कि जब दारू की दुकानें खोली जा सकती हैं, तब धार्मिक स्थलों को खोलने में भला हर्ज क्या है। आज अपन इधे घंटानाद आंदोलन एकत्र घंटानाद कशा सा उद्धवाच सरकार महाराष्ट्र आज राज्य करते है। राज्य करता सर्व जी का नीति रीति है ती गुंडाळून ठेवलेली आहे। आणि कुठल्याही प्रकारच्या धर्माचं रक्षण करण्यासाठी हे सरकार अजिबात सिद्ध नाही अशा प्रकारचं वागणूक या सरकारची चाललेली आहे। म्हणजे काय तर हरिओम पुनश्च नावाने यांनी अनलॉकिंग सुरू केलं आणि अनलॉकिंग सुरू करत असताना काय केलं पहिलं तर पहिल्यांदा दारूचे बार उघडले, दारूची दुकानं उघडली। पण आपल्या प्रभूची, आपल्या ईश्वराची, आपल्या देवांची मंदिरं उघडण्याचं नीतिधैर्य हे उद्धवाचं सरकार दाखवू शकलं नाही। केंद्र सरकारने जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जीआर काढून सांगितलेलं आहे की सर्व मंदिरं खुली करता येतील, पण आज ऑगस्ट संपत आला तरी सुद्धा मंदिरं उघडण्याचं धाडस हे उद्धवाचं सरकार करू शकत नाही। मी तर म्हणेन की उद्धव ठाकरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे, कारण शिवाच्या नावाने, शिवबाच्या नावाने शिवसेना चालवता महाशिव आघाडीचं नावाबदला शिव काढायला तुम्हाला जराही विचार करता आला नाही। मग आज अशा प्रकारचं सरकार या राज्यामध्ये हवं की नको अशा प्रकारचं वातावरण आज महाराष्ट्रात झालेलं आहे। मित्रांनो, मंदिर म्हणजे नुसतं एक ठिकाण नाहीये, तर आमच्या सर्व महाराष्ट्र लोकांच्या जनभावना या त्या मंदिराशी जोडलेल्या आहेत। लाखो लोक आज मंदिरात जाण्यापासून वंचित आहेत। आमचा अख्खा श्रावण महिना जो पूर्ण वर्षामध्ये धार्मिक विषयांसाठी मानला जातो असा श्रावण महिना पूर्ण मंदिरात देवाचं दर्शन न करता गेलेला आहे। त्यामुळे आत्ता वेळ गेलेली नाही, अजूनही सरकारला आमचं निवेदन आहे की लवकरात लवकर मंदिरं खुली करावीत, कारण मंदिरं नुसती जनभावनांशी संबंधित नाही आहेत तर याच्यावर या राज्याचं अर्थकारण सुद्धा चालतं। बरीचशी कुटुंब अशी आहेत की ज्यांचा दैनंदिन जे काही उदरनिर्वाह आहे तो या मंदिरांवर चालतो। अशी सगळी कुटुंब जी आहेत ती उपासमारीने आज हळहळ सोसत आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे जागे व्हा आणि लवकरात लवकर आमची सर्व मंदिरं खुली करा। देवाच्या आणि भक्तांच्या मधला तुम्ही एक प्रकारे अडथळा बनून उभे आहात, तो अडथळा तुमचा दूर करा। तुमच्यावर कोणाचं प्रेशर आहे ते आम्हाला माहिती आहे, पण ते प्रेशर तुम्हाला जुगारून द्यावं लागेल। त्याशिवाय तुम्हाला सत्तेवर राहता येणार नाही, कुठे ना कुठेतरी कणखर निर्णय घ्यावे लागतील। आज मंदिरं जर उघडली नाहीत तर याच्यानंतर सुद्धा खूप मोठं आंदोलन, आज लॉकडाऊन त्या प्रमाणात असल्यामुळे आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला विनंती केल्यामुळे कमी संख्येमध्ये आम्ही आज इथे एकत्र आलो आहोत। पण जर वेळ आली तर यानंतर मोठ्या संख्येने सानपाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीची शक्ती दाखवण्याचं सुद्धा आम्ही धाडस करू शकतो। त्यामुळे लवकरात लवकर ही मंदिरं सगळी उघडी करावीत अशी सरकारला विनंती करतो। बता दें कि लॉकडाउन में महीनों से धार्मिक स्थल बंद हैं, जबकि अनलॉक और मिशन बिगिन अगेन के तहत राज्य में सभी कमर्शियल प्रतिष्ठान चालू हो रहे हैं। सवाल उठ रहे हैं कि आखिर धार्मिक स्थलों पर पाबंदी भला क्यों?
भाजपा इसे महाराष्ट्र सरकार की मनमानी बताते हुए राज्य भर में आंदोलन कर रही है और मंदिरों को तालाबंदी से तत्काल मुक्त करने की मांग कर रही है। हालांकि इसका उद्धव सरकार पर कितना असर पड़ेगा यह तो वक्त ही बताए। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।